मित्रांनो, आपण काल रात्री काय जेवलो हे कदाचित आपल्याला आठवेल, पण गेल्या वर्षी आजच्या तारखेला काय जेवलो होतो आठवतंय? नाही ना? मग जिथं आपण आपलाच एक वर्षापूर्वीचा इतिहास लक्षात ठेवत नाही, तिथे दुसऱ्या कोणाचा 300-350 वर्षापूर्वीचा इतिहास का अभ्यासाचा आहे? कारण थोरा मोठ्यांचा इतिहास हे एकमेव माध्यम आहे जे आपण कुठून आलोत, आपण कुणाचा वारसा चालवतो ह्याचं उत्तर देतं. हे एकमेव माध्यम आहे जे स्वाभिमान, राष्ट्रप्रेम आणि मराठी अस्मिता अशा गोष्टी मनात रुजवतं. पण शाळांच्या पुस्तकांव्यतिरिक्त इतिहास आणि विशेष करून पडद्याआड लपलेल्या गोष्टी शिकण्यासाठी कुठलं माध्यम नाहीये. अरे अरे, नाही कसं, आम्ही आहोत की. चला आपण आढावा घेऊयात शिवछत्रपतींच्या इतिहासातील अशा गोष्टींचा ज्या शक्यतो कुठे शिकवल्या जात नाहीत. पन्हाळगड मोहीम माहिती आहे सगळ्यांना. मग विचार करा, सिद्धी जोहरच्या वेढ्यात शिवछत्रपती 5-6 महिन्यांहून अधिक वेळ अडकून राहिले होते. तो येतोय हे माहिती आहे, त्याच्याबरोबर सैन्य किती हे पण माहिती आहे. मग महाराजांनी स्वतःला अडकूच का दिलं? आधीच निघून जायचं ना. हा झाला प्रश्न क्रमांक एक. आणि दुसरा म्हणजे शिवछत्रपती पन्हाळगडावरून सुटले, विशाळगड आणि मग राजगडावर आले, मागं पन्हाळ्याचं काय झालं, सिद्धीचं काय झालं? हा प्रश्न क्रमांक दुसरा. असे प्रश्न तुम्हाला पडलेत का कधी? यावर थोडं चिंतन करा. महाराज कधीच कुठलीच गोष्ट कारण नसताना करत नव्हते. कमेंटमध्ये तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टी सांगा. चॅनलला फॉलो करा. पुढच्या भागात आम्ही या दोन्ही प्रश्नांची उत्तरं घेऊन येऊ. जय शिवराय.